नमस्कार, मी अपर्णा। स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये। आज आपल्याला मस्त असं टेस्टी ओरिओ चॉकलेट मिल्कशेक बनवायचं आहे, आणि तेही खूप झटपट। चला तर मग आजच्या आपल्या झटपट आणि टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपण ओरिओ चॉकलेट मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते पाहूयात। तर मी इथे एक ग्लास थंड दूध घेतलेलं आहे, एक 10 वालं ओरिओ बिस्किटचं पॅकेट, 10 वालं डेअरी मिल्क आणि 1/2 कप साखर। साखर आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। आता हे सगळं साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपण बिस्किट टाकूयात। तर हे बिस्किट आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे तुकडे करून टाकायचेत, जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतील। त्यानंतर साखर घालूयात आणि हे डेअरी मिल्क म्हणजे चॉकलेट। त्यानंतर दूध घालायचं आहे आपल्याला। दूध आपल्याला थंड घ्यायचं आहे फ्रीजमधलं, त्याचबरोबर 2-3 आईस क्यूब। आता झाकण लावायचं आणि 1.5 ते 2 मिनटं हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता हे आपण एका ग्लासमध्ये ओतूया। ग्लासला आपल्याला थोडंसं चॉकलेट सिरपने डेकोरेट करायचं आहे अशा पद्धतीने। आणि आता यामध्ये आपण बनवलेलं ओरिओ चॉकलेट मिल्कशेक ओतूया। तर तुम्ही इथे बघू शकता, खूप मस्त घट्ट आणि क्रीमी झालेलं आहे आणि खूप टेस्टी लागतं। हे लहान मुलांना तर खूप आवडतं, त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा, तुम्हालाही खूप आवडेल। आणि आता तर उन्हाळा चालू आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही हे कधीही झटपट अगदी 5 मिनटामध्ये मुलांना बनवून देऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता, हे ओरिओ चॉकलेट मिल्कशेक डेकोरेट करण्यासाठी मी इथे व्हिपिंग क्रीमचा वापर करून अशा पद्धतीने एक फूल काढलेलं आहे आणि त्यानंतर यावर थोडीशी कॉफी पावडर टाकलेली आहे आणि फुलाच्याच बाजूला एक ओरिओ बिस्किट ठेवलेलं आहे। जर व्हिपिंग क्रीम नसेल तर तुम्ही यावर थोडे चॉको चिप्स टाकू शकता किंवा ओरिओ बिस्किट क्रश करून टाकू शकता किंवा फक्त कॉफी पावडर टाकली तरीसुद्धा चालेल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा, आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या टेस्टी रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।